व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीची एकमेव मान्यता असलेली संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना शिर्डी संघटनेच्या सर्व सभासद बंधू भगिनींना दीपावली निमित्त मिठाई वाटप शुभारंभ कार्यक्रम पार पडलाय। याप्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, विजयराव जगताप, सुजित गोंदकर आदींसह संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिर्डी येथील कर्मचारी संघटना कार्यालयाजवळ हा मिठाई वाटप कार्यक्रम पार पडला असून संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या माध्यमातून संघटनांना विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असून त्यांच्या कार्यास उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीने दरवर्षी सर्वच जे संस्थांचे कर्मचारी आहेत, सोसायटी सभासद आहेत, त्यांना त्यांचं तोंड गोड केल्यानंतर मिठाईचं वाटप होतं। आताच मी जगतापांनी सांगितलं की संक्रांतमध्ये हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतला जातो, सर्वच कर्मचाऱ्यांच्या महिला भगिनी या ठिकाणी येतात, त्यांना भेटवस्तूचं वितरण सुद्धा यावेळेला संघटनेच्या माध्यमातून होत असतं। आणि या उपक्रमामध्ये राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर सुजीव विखे पाटील, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजभाऊ जगताप, त्यांचे सहकारी सर्व सुदंभ आहेत, बाळासाहेब आहेत, बाळासाहेब जेजुरकर आहेत, अनेक मान्यवर आहेत। माझ्याकडून कोणाचं नाव एवढ्या याच्यामध्ये राहिलं असेल तर मी दिलगीर व्यक्त करतो, परंतु सर्व संघटनेचे कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य सभासद अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवतात। मग सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचं वाटप ही त्या ठिकाणी केलं जातं। अनेक विविध उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने अनेक वर्षापासून केले जातात। मी शिर्डी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीने सर्वच कर्मचाऱ्यांना ह्या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि राजभाऊ जगताप आणि त्यांच्या सहकारी सहकाऱ्यांच्या माध्यमातून हे जे विविध उपक्रम राबवले जातात त्यांचं सातत्य कायम आहे, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। अतिशय चांगले उपक्रम ते नेहमी करतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। साईबाबांच्या पावनभूमीमध्ये दिवाळी हे नातं तसं खूप जुनं आहे, म्हणजे दिवाळीची परंपरा ही बाबांनी देखील या ठिकाणी जोपासली होती आणि दिवाळी जी बाबा साजरी करत होते त्याच पद्धतीने शिर्डी संस्थांचे जे सर्व कर्मचारी आहे त्यांना देखील ह्या दिवाळीमध्ये देखील गोड होण्यास संधी मान्य राजमामा जगताप यांच्या माध्यमातून होत असते। तर ह्या दिवाळी निमित्ताने मी ओएस चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की इडापेडा जाऊ बलित राज्य येऊ, ज्या पद्धतीने हे महाविकास आघाडी सरकार गेलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाचं आणि शिंदे गटाचं या ठिकाणी सरकार आलं, आता खरं दिवाळी साजरी करण्याची संधी ह्या माध्यमातून आपल्याला आहे। कारण की आपल्याला बघितलं असं की महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण पाटील यांची नियुक्ती झाली, पालकमंत्री म्हणून देखील हे काम करतात, या संस्थेचे विविध प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे, हे माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागतील, हीच खरी आपली दिवाळी आहे, हीच आपली सदिच्छा आहे। या सदिच्छा देताना या गोष्टीला सगळे साक्षीदार म्हणून आमच्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर आबा गोंदकर आहे, शिर्डीचे नगराध्यक्ष माननीय शिवाजीराजे गोंदकर पाटील आहे, विद्यमान उपनगराध्यक्ष आमचे मामा विजयराव जगताप पाटील आहे, संस्थेचे अध्यक्ष राजू मामा जगताप आहे, तसेच भालदास मामा असतील, सुधा मामा असतील, बरेच जे इतर जे काही सगळे काही संस्थेला काम करणारे लोक जे आहे या माध्यमातून खरं कर्मचारी दिवाळी साजरी होणार दिसत आहे। आणि मी सर्व संघटनांना आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला आणि आम्हाला या ठिकाणी सन्मान दिल्याबद्दल आभारी आहे। मी परत माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मी ओस चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दिवाळी खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद। साईबाबा संस्थांच्या कर्मचारी संघटनेतर्फे आज दिवाळीच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांचं गोड तोंड करण्यात आले। ही साईबाबा संस्थांची संघटना दरवर्षी कोणत्या कोणत्या माध्यमातून काही कार्यक्रम घेत असते, त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना संक्रांत असो संक्रांतीच्या निमित्ताने संक्रांतीचा कार्यक्रम घेत असते, त्यावेळेस वाण वाटप राहते, त्यांची दिवाळीची वेळेस मिठाई वाटप असते, असं शालेय विद्यार्थ्यांना शालेय वया असो किंवा गणवेश असो हे वाटप दरवर्षी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करत असतात।
त्या निमित्ताने मी शिर्डी व जगताप परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। कर्मचारी संघटनेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झालेले आहे त्यामध्ये तनकोरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बाबासाहेब पाटील डांगे, त्याचप्रमाणे राहता तालुका भाजपचे अध्यक्ष ज्ञानोबा गोंदकर, शिवाजी नगराध्यक्ष शिवाजी राजे गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित दादा गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, अभय शेळके, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गोंदकर। या आजचा हा जो दिवाळी निमित्त साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीने जी मिठाई वाटप केली असते, ही मिठाईचा कार्यक्रमाला आज हे सर्व मान्यवर उपस्थित झाले, या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे साईबाबा संस्थान संघटना ही माननीय राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या विचाराने ही संघटना काम करीत आहे, त्यामुळे या संघटनेचं मान्यताप्राप्त ही संघटना ही साईबाबा संस्थानमध्ये एकमेव मान्यप्राप्त संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून नामदार विखे साहेबांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही बोनस असेल, सातवा वेतन असेल, सहावा वेतन असेल किंवा फरकवाडा असेल किंवा ज्या प्रकारे रूमची व्यवस्था असेल किंवा जे शासनाकडून काही प्रलंबित प्रकरण असते ते माननीय राधाकृष्ण विखे व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून ही संघटना कार्यरत असते। आज आपण सर्व पत्रकार त्याचप्रमाणे माझे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो। आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो।